त्याच त्या चवीला कंटाळलेल्या खवय्यांसाठी उत्कृष्ट चवीची दररोज मेजवानी आपल्या सर्वांच्या आवडत्या सिंधुदुर्ग किनारा हॉटेलमध्ये। ठाण्यामध्ये 18 वर्षांपासून सुप्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग किनारा हॉटेल आता असलदे या गावात अगदी निसर्गरम्य ठिकाणी नॉन एसी, ओपन एसी फॅमिली हॉल, एसी बोटीत बसून जेवणाचा आनंद, प्रशस्त पार्किंग, स्वच्छ आणि प्रशस्त टॉयलेट, चहा, नाश्ता, जेवण यासह मालवणी, त्याचबरोबर मुगलाई, चायनीज, तंदुरी, नॉर्थ इंडियन अशी भरपूर व्हरायटी आजच भेट द्या आणि अनुभव घ्या एका अनोख्या निसर्गरम्य मेजवानीचा। हॉटेल सिंधुदुर्ग किनारा, मुंबई गोवा हायवे, असलदे पेट्रोल पंपाजवळ असलदे। संपर्क 8624-85-94-49 आणि 8624-90-94-49। हॉटेल सिंधुदुर्ग किनारा। संजयरावची त्यांचा जावही दखल घेत नाही तर विष्णूही कसा घेईल? तुम्ही तरी कशी सिरियसली घेता या सगळ्या विषयाला? अहो, स्वतःचं महत्व वाढवून घ्यायसाठी हे सगळे थेर संजयराव करत असतो, एवढं काय हे नका करू। हो, संजयरावतला मारायची गरज काय? कायच नाही, त्यांनी असं काही पराक्रम कुठे गाजवलेलंच नाही, म्हणून अशा माणसाची ते फक्त स्वतःची सेक्युरिटी किंवा महत्व वाढवण्यासाठी केलेला प्रयोग आहे, ते नेहमी संजयराव करत असत, त्याला काय जास्त एवढं महत्व देऊ नका। या धमकीवरच सुप्रिया सुळेने सांगितलं की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। सुप्रिया सुळे वाटतं परदेशातून परत आल्या असं वाटतंय, मला माहित नाही, मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही, मधल्या काळामध्ये ते परदेशात होतं। आता त्यांनी कुठल्या आधारावर राजीनामा मागितला आहे हे तुम्ही सुप्रिया सुळेंना विचारलं पाहिजे, लक्षात आलं ना? म्हणून मला त्यांचा संदर्भ माहीत नाही। आता ती धमकी खरी खोटी ह्याचा तपास सुप्रिया सुळेंनी केला आहे का? तर असा काय रिपोर्ट असेल सुळेंकडे, खासदार सुळेंकडे, तर त्यांनी सरकारकडे द्यावा आणि मग राजीनामा मागावा, जर तथ्य असेल तर। त्या धमकीमध्येच तथ्य नसेल तर काय अर्थ राहतो त्यांच्या आरोपामध्ये? आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।